देवू प्रतीक्षा काकू तू इथे असोय आपको बसा ना बसा अगं मी ऐकलं ते खरंय हो खरंय त्या दामूचं डोकं पिकं तर फिरलं नाही ना लोक आपल्या पोरींची लग्न जमवण्यासाठी दुसऱ्यांच्या घराचे उंबरठे झिजवतात आणि हा देऊचं जमलेलं लग्न मोडायला निघालंय हे लग्न होऊच द्यायचं नाही असा त्यांचा ठाम निर्धार आहे निर्धार कसला दुसऱ्यांच्या भावनांची कदर असेल तर ना माझं तर ठाम मत आहे बाबांचं चुकते पण त्यांना समजवायला जायचं म्हणजे मांजराच्या गळ्यात घंटा अडकवण्यासारखे खुदा तुमचं ऐकतील ते तुम्ही त्यांना समजवा ना जरा मला सांग देवयानीला काय वाटतंय विक्रमादित्यशी लग्न करायचं हा देवूचा निश्चय पक्का आहे अहो असणारच लग्नाची सगळी तयारी झाली आहे सगळ्या लोकांनाही कळलंय आता काय लग्न होणार नाही म्हणून त्यांना सांगायचं कसं वाटतं ते तुम्हीच सांगा काकू खरं सांगू आधी माझाही या लग्नाला विरोध होता पण देवूने मला समजावल्यावर आणि तिचा निश्चय पाहिल्यावर मी तयार झाले पण आता आज जेव्हा बाबा या लग्नाला एवढा विरोध करतायत तेव्हा असंही मनात येतं की या निर्णयामध्ये त्यांचा काहीतरी विचार असेलच ना बाबांचा प्रॉब्लेमच आहे अहो आपण काय केल्यावर आपला राजेश शिर्केंबरोबर वाद होईल याचाच ते जास्त विचार करत असतात अभिलाषा जरा गप्प बसशील मला थोडं बोलू दे हे बघ प्रतीक्षा माझं म्हातारीच आहे देवयानीने लग्न करायचं किंवा नाही हा निर्णय तुम्ही घेण्यापेक्षा देवयानीला काय वाटतंय ती विक्रमादित्यांशीच लग्न का करायचं म्हणते हे समजून घ्या ना दामी आणि तू परस्पर निर्णय घेणार असाल ना तर मला नाही ते पटणार बरं झालं गोदा काकू तू आले खरात या लग्नाबद्दल मला काय वाटतं हे निदान तुला तरी जाणून घ्यावंसं वाटतंय गोदा काकू तू बोलशील का दादूंशी ते तुझं ऐकतील नाही या विषयावर मी त्याच्याशी बोलणारच आहे पण तू हे लक्षात ठेव की दाम्या काहीतरी विचार केल्याशिवाय असा निर्णय तडकाफडकी घेणार नाही आणि त्यानं काही निर्णय घेतला ना तर तो तुझ्या भल्यासाठीच असणार तरीही या विषयावर आपण एकत्र येऊन बोलावं असं मला वाटतं काकू अगं तूही आता दादूंसारखंच बोलायला लागली आहे अगं माझं बोलणं समजून घे हे बघ दाम्या शेवटी माणूसच आहे ना त्याचा गैरसमज झाला असेल आणि त्याचा निर्णय चुकीचा आहे आपण त्याला पटवून दिलं ना तर तो कशाला विरोध करेल तुम्हाला एकत्र बसून जो काय निर्णय घ्यायचा आहे ना तो तुम्ही घ्या मी विक्रमशीच लग्न करणार या माझ्या निर्णयावर मी ठाम आहे कळत नाही त्या पोरीचं पुढे कसं होणार ऐकलत ना देवयानी काय म्हणाली ते आता तरी तिच्या मागे खंबीरपणे उभ्या राहा नाही तर ते राजशिर्के काही गप्प बसणार नाही काकू कुणी काहीही म्हटलं ना तरी एक गोष्ट मी ठरवली बाबा जो निर्णय देतील तो मला मान्य असणार आहे